तर पुण्यामध्ये लावलेल्या या निर्बंधांना भाजप खासदार गिरीश बापट यांनी तीव्र विरोध दर्शवलाय. पुण्याची पीएमपीएल बस सेवा बंद ठेवण्यास भाजपनं विरोध केलेला आहे. तर हॉटेलमध्ये बसून नव्हे तर उभं राहून खायला परवानगी द्यावी असा पुणेरी फंडा बापटांनी सुचवलाय. पुण्यामध्ये आजच कडक निर्बंध जाहीर करण्यात आलेले आहेत. उद्यापासून 7 दिवस हे निर्बंध लागू राहणार आहेत. मात्र याला भाजपनं विरोध दर्शवलेला आहे. दोन तीन गोष्टींमध्ये आमचा विरोध आहे. मोकात मोगत इकडं तिकडं फिरणाऱ्यांवर बंधन आणलं तर आमचं काही घेणं देणं नाही. आम्ही त्याला बरोबर आहोत, विरोध करू असं आता फिरता काम आहे. कारण परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. वर्धनीच्या ठिकाणी उभं राहून माणसं नाश्ता करतात. मुंबईला तर खूप हॉटेल्स आहेत, रेल्वे असतात, एसटीवर असतात. उभं राहायचं काय पाहिजे ते खायचं, पार्सल जर आहे म्हणजे मग बसण्यामुळे जो वेळ जातो तो जाणार नाही. आणि त्यामुळे हॉटेल्स पूर्ण बंद नाही. हॉटेलला उभं राहून खाण्याची व्यवस्था करावी. एक तास दीड तास पुढे मागे केला तरी चालू शकतो. आणि पार्सल मात्र आहे रात्री 10 पर्यंत ठेवावं. छत्रपतींचा विचार म्हणजे नववी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा नकोत या मागणीसाठी आज शिवाजी पार्क इथं आंदोलन केलं. 10वी आणि 12वीच्या परीक्षा एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात सुरू होत आहेत. या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहेत. मात्र वर्षभर शिक्षण ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन असं का असा सवाल विद्यार्थी उपस्थित करतात. ऑफलाईन परीक्षांना विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिवाजी पार्क इथं जोरदार आंदोलनही केलं. पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची धरपकड केली. धुळे शहरातील काँग्रेस भवनाजवळ एका 43 वर्षीय व्यक्तीचं निर्घृणपणे खून करण्यात आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. मध्यरात्रीच्या दरम्यान विशाल यांचा धारदार शस्त्रानं भोसकून खून करण्यात आलाय. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. अंबरनाथमध्ये ट्रकच्या धडकेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत भागवत यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालकाचा ताबा सुटल्यानं ही दुर्घटना घडली. काल संध्याकाळी बदलापूरच्या दिशेनं जाणारा ट्रक डिव्हायडर तुटून थेट भागवत यांच्या अंगावर आला. त्यानंतर एका कारलाही धडक दिली. भागवत यांची अवस्था पाहून पोलिसांनाही अश्रूनाभ झाले. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आलंय. नाशिक मुंबई महामार्गावर मध्यरात्री अपघात झाला. मजुरांना घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला. यात एका मजुराचा मृत्यू झाला. नगरच्या अकोलेमध्ये सिमेंट काँक्रीटच्या कामासाठी हे मजूर निघाले होते. चालकाचा ताबा सुटल्यानं ही दुर्घटना घडली. ट्रकमध्ये सुमारे 25 मजूर होते. त्यापैकी 7 ते 8 जण गंभीर आहेत. पालघर जिल्ह्यातल्या वाडामधल्या वानराला जेरबंद करण्यात आलंय. या वानरानं 6 जणांना जखमी केलं होतं. बोरील इथून आलेल्या स्पेशल टीमनं या वानराला पकडलं. पशुवैद्यकीय विभागानं उपचार करत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलंय. वानराला पकडल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. याआधी या भागात एका वानराला असंच पकडण्यात आलं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे